पनवेलच्या जडणघडणीत महिलांचं योगदान महत्त्वाचं असून त्यांचा आदर्श घेऊन महिलांनी कार्यरत राहावं असं आवाहन भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी रविवारी हळदीकुंकू समारंभावेळी केलं. पनवेलमधील केदार भगत मित्र परिवाराच्या वतीनं महिला दिनाचं औचित्य साधून हळदीकुंकू आणि कर्तृत्ववान महिलांचा सन्मान तसंच चला खेळूया पैठणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमाचं उद्घाटन पनवेल महानगरपालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या हस्ते झालं. जागतिक महिला दिनानिमित्त सर्वत्र महिलांसाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतात. त्या पार्श्वभूमीवर केदार भगत मित्र परिवाराच्या वतीनं हळदी कुंकू तसंच कर्तृत्ववान महिलांचा सन्मान त्याचबरोबर महिलांसाठी विविध खेळ आणि स्पर्धांचं आयोजन देखील करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या. महिलांना नेहमी आकर्षित करणारे पैठणी या कार्यक्रमात विजेत्यांना बक्षीस म्हणून देण्यात आली. त्यामध्ये लकी ड्रॉ, पैठणी साड्या तसंच विविध आकर्षक बक्षिसे देण्यात आली. या कार्यक्रमामध्ये आयोजित स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ हा वर्षा ठाकूर, अर्चना ठाकूर, पूनम ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला. याशिवाय या कार्यक्रमात कर्तृत्ववान महिलांचा यथोचित सन्मान देखील करण्यात आला. यावेळी महापौर डॉक्टर कविता चौतमोल, उपमहापौर सीताताई पाटील, भाजप महिला मोर्चा तालुका अध्यक्षा रत्नप्रभा घरत, शहर अध्यक्षा वर्षा नाईक, नगरसेवक अजय बहिरा, नगरसेविका दर्शना भोईर, रुचिता लोंढे, माजी नगरसेविका नीता माळी, सुहासिनी शिवणेकर, सुहासिनी केकाणे, नीता मंजुळे, लीना पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. खऱ्या अर्थानं हळदी कुंकवाचा कार्यक्रम आणि महिला दिनाचे कार्यक्रम हे रोजच होत आहेत. प्रत्येक कार्यक्रमात काहीतरी वेगळं असतं. आजच्या कार्यक्रमात त्यांनी विविध महिलांचा सत्कार केला. आत्ता ज्या महिलेचा सत्कार झाला, ज्या खाली जाऊन बसल्या, की वयाच्या 55 वर्षानंतरही त्यांनी त्यांच्या मुलाला किडनी देऊन वाचवलं, तर खरं म्हणजे हे कौतुक आईच करू शकते एवढं धाडस करण्याचं. कारण एका महिलेत ती ताकद आहे. एक वेगळी शक्ती देवाने महिलेला दिलेली आहे. पुरुषांबरोबर जेव्हा महिला काम करते, तर ज्यावेळेला एक महिला घरातनं निघते एक सेम कामासाठी, एक पुरुष आणि एक महिला जेव्हा घरातनं निघतात, पुरुष फक्त आंघोळ करून कपडे घालून घरातून निघतो त्याच कामासाठी, परंतु तीच महिला जर 8 त्या कामाला निघणार असेल, 6 तिची तयारी चालू असते. नवऱ्याचा डब्बा, मुलांचे डब्बे, पोरांचे शाळेची तयारी, घरात कामवाल्याली तिची तयारी, सगळं करून देऊन ती महिला त्याच वेळेवर त्याच ठिकाणी पोहोचते. ही वेगळी शक्ती जी दिलेली आहे देवाने महिलेलाच फक्त दिलेली आहे, पुरुषाला दिलेली नाही आहे. त्यामुळे सगळ्या महिलांचं ह्या कार्यक्रमाच्या दिवशी मी खूप खूप अभिनंदन आणि कौतुक करते की आपल्यामध्ये जो आत्मविश्वास आणि शक्ती देवाने दिलेली आहे त्याचा आपण नक्कीच पॉझिटिव्ह फायदा करून आपलं आयुष्य आणि इतरांचं आयुष्य आपण सुखकर घडवत राहो एवढी ईश्वरचरणी प्रार्थना करते. केदारचं आणि केदारच्या सगळ्या सहकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. वेगवेगळ्या मार्गानं सातत्यानं वर्षभर निरनिराळ्या कार्यक्रमांचं केदार आयोजन करत असतो. ते कधी महिलांच्यासाठी कार्यक्रम असतील, कधी तरुणांसाठी असतील, कधी कोणाला लाठीकाठीचं प्रशिक्षण असेल, पण या सगळ्या माध्यमातून समाजाच्या उपयोगाला आलं पाहिजे या भावनेतून केदार वावरत असतो. आणि म्हणून आज हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. इथे महापौरांचा आणि पनवेलमधल्या वेगवेगळ्या मान्यवरांचा सत्कार या ठिकाणी संपन्न झाला. आपापल्या परीनं आपलं घर समर्थपणानं चालवत असताना त्याच वेळेला समाजासाठी आपलं काहीतरी योगदान द्यायचं. पनवेल नव्यानं घडत आहे, त्याच्या जडणघडणीमध्ये जसं महापौर राजकीयदृष्ट्या आपलं योगदान देत आहेत, सामाजिकदृष्ट्या देत आहेत, तसं आपणही आपापल्या परीनं हे जे योगदान देत आहे त्याचा आदर्श ठेवून पनवेलच्या आमच्या सगळ्या भगिनी येणाऱ्या कालावधीमध्ये अधिक चांगलं काम करण्याचा प्रयत्न करत राहतील अशी या निमित्तानं मी शुभेच्छा देतो. या कार्यक्रमाला शुभेच्छा देत असताना काही पुढच्या काही कार्यक्रमांना जायचं असल्यामुळे या ठिकाणी जायची परवानगी द्यावी अशी विनंती देखील करतो. या केदार भगत मित्रमंडळाच्या माध्यमातून असेच कार्यक्रम याच्या पुढच्या कालावधीमध्ये असेच या झोकात चालू राहावे अशा त्यांना मनापासून शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.